सजा दो घर को गुलशन सा मेरे श्री राम आए हैं। अपन सर्वजण हे नवीन वर्ष एवढ्या उत्साहामध्ये उत्सवामध्ये आणि भगवंत चिंतनात घालवतो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरं का। कारण खऱ्या अर्थाने ही सुरुवात जर चांगली असेल तर निश्चितच आपलं येणारं वर्ष हे सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं सौख्याचं आणि नामचिंतनाचं गेल्याशिवाय राहणार नाही। बाबा गुढीची उभारणी करून आपण त्या आनंदाचं प्रतीक त्या ठिकाणी, गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे। कारण ज्या ज्या वेळी आनंद झालेला आहे त्या त्यावेळी गुढीची उभारणी केली जाते। गुढी या तोरणे करीती कथा गाती गाणे कधी बाळकृष्ण नंदाघरी प्रभू श्रीरामांचं आगमन गुढी उभारून केलं जातं। आणि अशा सर्व पद्धतीनं आपण गुढी तोरण उभारून अनेक वेळा आपण वारकरी संप्रदायाच्या वतीनं जसं म्हणतो टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाट ही चालावी असा नियम माणसानं खरी अर्थानं आपल्या जीवनामध्ये ठेवा आणि आनंदाची गुढी आपल्या दारापुढं उभारा। निश्चित ते त्या ठिकाणी वैभवाचं त्या ठिकाणी सौभाग्याचं एक प्रतीक आहे। त्या ठिकाणी ते शांततेचं एक प्रतीक आहे, आनंदाचं एक प्रतीक आहे, सुखाचं एक प्रतीक आहे। आणि अशा पद्धतीनं आपले मराठी सण असतील ही संस्कृती जोपासण्याचं काम आपण केलं पाहिजे। आणि निश्चितच प्रभू श्रीरामांच्या चिंतनात भगवंताच्या चिंतनात आपण रमलं पाहिजे। कारण ते असतील तरच आपल्या जीवनाला खरा अर्थ आहे। सजा दो घर को गुलशन सा आज तो आनंदाचा दिवस आहे। सजा दो घर को गुलशन सा मेरे श्री राम आए हे। सजा दो घर को गुलशन सा मेरे श्री राम आए हे। मेरे श्री राम आए हे अवध में बजरंग बली की जय। अवध